इंसानी ऑफिसर दसरे रे सातार वो नाम क्या रे ते पांच डिस्ट्रिक्ट गवर्नर टाइम पांडवन के शिंदे साय आपे दिन से डिस्ट्रिक्ट से गिरी जी टू टाइम राज के कैप्चर सर गिरी जी वन राज के कैप्चर सर दो चेयरमैन टाइम मनेज नरे क्या दूसरी क्लब के उपाध्यक्ष दूसरी उद्योगपति टाइम राज के लक्ष्मीपुर पार्टी या उपसले दुधी राज क्लबचे सन्मानित सदस्य पै व्यापारी बंधू आणि आमच्या क्लबचे सुद्धा आता बरेचसे मेंबर आहेत धून माझे रिजन चेअरमन अभि जोशी आहेत बरेच सुद्धा त्यांचं सुद्धा दुधी राज क्लबचे सर्वांचा स्वागत इथे जास्ती जास 80% कन्नड ही भाषा बोलली जाते तसेच आपणाकडे बेळगाव आहे तसंच प्रांत पुढे नेतृत्व देणार हे उंद नेतृत्व त्याचबरोबर ज्यांनी आपल्या डिस्ट्रिक्टला आणि सोलापूरला एक वेगळं नेतृत्व देऊन एक वेगळी छाप डिस्ट्रिक्टवरती पाठवली आहे आणि आज उदय आपले पाच गव्हर्नर आहे रवी पाच गव्हर्नर आणखी मेंबर आहे आम्ही सगळे एक आहोत फक्त ही पदं काय झाली पदं मिळाली एका भाषा घेतली आणि त्याचा उपयोग कशासाठी जनतेची सेवा करण्यासाठी डिस्ट्रिक्टले कामं आहेत गॅट कमिटी जी एम टी प्रति आहे ही तुम्हाला समजून सांगितली जाते पण मुख्य म्हणजे तुम्हाला जे काम करायचं ते जर काम केलं तर हा ग्रुप एका वेगळ्या उंचीवरती जाणार आहे आपण पाहिलं की आपण महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकात सरकार क्षेत्र खूप मोठं आहे आणि संचालक मंडळ काय संचालकाची जबाबदारी काय तसेच त्यांची जबाबदारी आपल्यावरती तर ही पार पाडण्यासाठी तयार आहात काय ओके थँक्यू आता इथे थांबायचं आहे यानंतर आपल्या पण समजा चुकून कुठल्या एखाद्या फंक्शनमध्ये किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये जर संतोष अवेलेबल नसेल तर आपल्याला प्रत्यक्ष येऊन उपस्थित राहायचं आहे हे एक उपस्थित काम आहे त्याचबरोबर यावर्षी हा नवीन क्लब यावर्षी संतोषच्या माध्यमातून बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होणार आहेत तर ह्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या वर्षात आहे पुढच्या वर्षी तुम्ही अध्यक्ष होणार आहात तर त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आज असं आहे की जसे आम्ही डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यावेळेस आमचे सुनील सुतार आहेत पुढच्या वर्षी फर्स्ट प्राईज जे आहेत ते होणार आहेत तसंच क्लबमध्ये तुम्हाला पुढच्या वर्षी अध्यक्ष व्हायचं आहे आणि हे होत असताना तुम्हाला हे सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत मग त्याच्यामध्ये हा ट्रेनिंगचा पिरियड आहे ऑब्झर्वेशनचा पिरियड आहे आणि प्लॅनिंगचा पिरियड आहे म्हणजे पुढच्या वर्षी संचालक मंडळ कसं असावं तुम्हाला मदतीला कोण येणार आहे हे सगळं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे आणि हे प्लॅनिंग करत करत आपल्यामधल्या ज्या डेव्हलपमेंट आहेत त्या करत जायचं तुम्ही डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या ॲडवायझरी कमिटीचे मेंबर आहात तर त्या अटेंड करणं हे जबाबदारी आपल्यावरती आहे तर ही जबाबदारी घेण्यास आपण तयार आहात काय ओके थँक्यू हे जे पद आहे ना हे अडचणीचं पद आहे त्या पैशाचं संबंधित पद आहे एक म्हणजे पैसा गोळा करणं अवघड असतं पैसा ठेवणं अवघड असतं आणि त्याचा योग्य वापर करणं त्याच्यापेक्षा अवघड असतं लायन्समध्ये तर पारदर्शकताही महत्त्वाची आहे यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी आणि ॲसोसिएशन दोन कमिटीज असतात त्याचे वेगवेगळे दोन अकाउंट ठेवून त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचे पैसे तुम्ही ॲक्टिव्हिटी देऊ शकता पण ॲक्टिव्हिटीचा एकही पैसा ॲडमिनिस्ट्रेशनचा घ्यायचा त्याचं कारण काय ॲडमिनिस्ट्रेशनचे जे पैसे ते आपल्या क्लबच्या मेंबरचे असतात आणि ॲक्टिव्हिटी असतात हे समाजाचे असतात तर समाजाचा पैसा स्वतःने वापरायचा नाही हा लायसन्सचं प्रिन्सिपल आहे यामध्ये आपण पाहिले प्रकारची एलसीएचा जो ट्रस्ट आहे तो जवळजवळ 850 ते 900 कोटीचा ट्रस्ट आहे आणि त्याच्यामध्ये याचं ॲडमिनिस्ट्रेशन करताना त्याचा खर्च झिरो आहे तर त्या रीतीनं आपल्यापैकी क्लबच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च हा झिरो ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला खर्च करायचा सचिव आहे सचिव नसतील तर त्यावर तुम्हाला काम करायचं आहे पण आता तुम्हाला जे काम आपण सांगतो ते तुम्हाला उघडे मिळून करायचं जर पुढे यायचं आहे मग पाठीमागे यायचं नाही अजून तर सहसचिव म्हणून आपल्याला आपल्या प्रति इन्फॉर्मेशन तुम्ही ॲक्टिव्हिटीज केल्या आज समजा आपण इतर वापर केलं केलेली आहे त्यांना वेगळं काय सांगायची गरज नाही मी एकच सांगेन की गेल्या वर्षी तुम्ही प्रेसिडेंटशिप केली आणि पुन्हा तुम्हाला दिलेली आहे याचं काय कारण असणार आहे एक म्हणजे तुमचं काम नीट झालेलं नाही किंवा तुम्ही एवढं चांगलं काम केलं दुसरं कोणी करणार असं सगळ्यांना वाटतं म्हणून तुम्हाला पुन्हा अध्यक्ष करतो आणि तिसरं असं आहे की हा क्लब नवीन आहे आणि त्याला गाईड करण्यासाठी काम करतो त्याचबरोबर तुम्ही जर त्यांना सहकार्य केलं नाही
सर हे काम करू शकता, तर त्यांना तुमचं सहकार्य मिळेल का? ओके, थँक्यू. आपण बसायला हरकत नाही. आपल्या क्लब मंडळ आणि संचालक मंडळानं त्यांनी आपली जबाबदारीची जाणीव म्हणून दिलेली आहे, कारण त्यांनी ती मान्य केली आम्ही करणार आहोत, पण याचा कुणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेणं पाहिजे जबाबदारी, कारण हे एक विश्वासाचं प्रतीक आहे. जर एखाद्या अन्याय झाला तर तो तुम्हालाही त्रास द्यायचे, यासाठी ही विश्वास तुम्हाला मी देतो आहे. व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे, एक्सचेंज चेअरमन आहे, डॉक्टर आहे, त्या अभिनंदन. काही त्यांना कॉन्टॅक्ट करत आहे आणि नंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली सीट सोडून इकडे तिकडे जायचं नाही, कारण आम्ही पाहिलं की बऱ्याच क्लबमध्ये आमचा अध्यक्ष उठतो, हे देतो ते देतो ते काय करायचं, कारण काय त्यांना काय ह्या पुढची जी मान्यता आहे त्या मान्यतेला पुढची संपला होतो, त्यामुळे प्रत्येकाने लक्ष घ्यायला लागेल की ज्या वेळेला कधी आपण चेअरची चेअरमनशिप किंवा प्रिसायडिंग ऑफिसर असतो त्या आपली चेअर खाली पाहिजे, फक्त तुम्ही उभं राहू शकता किंवा आता असा एखादा फंक्शन तुम्हाला बोलत जायला हवं, पण इथंच मध्ये कुठल्या तरी मेंबरने प्रिसाइडिंग ऑफिसर नायक संतोषजी आणि मंचा उपस्थित सर्व मान्यवर व खास आपल्या लायन्स क्लब दुर्मीच्या इन्स्टॉलेशनसाठी आलेले इन्स्टॉलेशन ऑफिसर पीडीजी लायन पार्टनरजी शिंदे व उपस्थित सर्व लायन मेंबर आज या सिद्धेश्वर महाराजांच्या पावन नगरीमध्ये दुर्मी या ग्रामस्थामध्ये आज आपण आनंदामध्ये हा पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला, तर आपले अध्यक्ष संतोषजी व त्यांच्या टीमला मी खूप खूप असे अभिनंदन करतो व येणाऱ्या लायनेशिंग इयरमध्ये आपण आपल्या दुर्नीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेवा कार्य करून दुर्नीचं नाव उंचावलं यात काही शंकाच नाही, पण ॲज अ झोनचर म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि अभिवंदन करतो की आपण येणाऱ्या वर्षात सेवा कार्य करा, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने आपल्याला जी गरज लागेल त्यासाठी तुम्ही मला संपर्क करा, आपण त्यामध्ये मार्ग काढून जास्तीत जास्त सेवा कार्य करण्याचा प्रयत्न करू. आपले सर्वांचे श्रद्धास्थान ॲडव्होकेट एम के पाटील तर आपल्याला वेळोवेळी मदत करतात, त्याच पद्धतीने लायन पार्टनरजी शिंदे इन्स्टॉलिंग ऑफिसर राजशेखर कापसे व्हाईस डिस्ट्रिक्ट नंबर 1 आणि जे जमलेले सर्व जे लायन्स आणि नागरिक बंधू वगैरे, मी आता एवढी माहिती सांगितलेली आहे तुम्हाला, त्यामध्ये ॲडिशन मी काय करणार, पण डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला एक दोनच्या गोष्टी मला फक्त 2 मिनिटं दिले, 2 मिनिटाच्या समोर. तर कोविडच्या या चॅलेंजिंग टाईम्समध्ये आपण सर्वांनी अतिशय धीराने त्याला तोंड दिलेलं आहे आणि आता असं पसरण्यात आलेलं आहे की येणारी लाट ही तिसरी लाट असणार आहे आणि त्यामध्ये लहान मुलं दडवणार आहे. अत्यंत चुकीची माहिती ही तुमच्यापर्यंत आलेली आहे हे मी निश्चून सांगतो. या क्लबचे शेअरिंग ऑफिसर व आत्ताच नूतन अध्यक्ष म्हणून पदभार घेतलेले आपले संतोषजी जोगदे, त्याचप्रमाणे प्रथम उपाध्यक्ष राजशेखरजी जोशी, सचिव प्रशांतजी लोणी, शिवराज गोळगोंडा आणि आमचे आदरणीय पितृतुल्य आणि आमच्या प्रांतामध्ये सर्वांना अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक माजी प्रांतपाल आदरणीय पांडुरंगजी शिंदे सर, त्याचप्रमाणे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक आणि वेळोवेळी आम्हाला प्रत्येक वेळेला ज्या ज्या ठिकाणी आम्ही बोलवतो कुठेही पण सरांना मी बोलवलं की डॉक्टर जोशी सर आपण यायचं आहे आमच्या कार्यक्रमाला, आपण मार्गदर्शन करायचं आहे, नेहमी सर येणार
व्यवस्थित आमचे मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक आणि मी ज्यावेळेला दुसऱ्यांदा अध्यक्ष आलो सरक दुसऱ्यांदा ज्यावेळेला मला शपथविधी डॉक्टर केजरी सरांनी दिली त्याच्यामुळे मी ह्या पदापर्यंत आज पोचलेलो मी आणि ह्या ठिकाणी उपस्थित झोन चेअरमन महेशजी नडे आणि त्या क्लबचे ह्या क्लब उभा करण्यासाठी ज्यांनी सक्रिय असा सहभाग आणि अधिकार घेतला ते आमचे मित्र आणि एक्सटेन्शन चेअरमन एम के पाटीलजी अभिजित जोशी आणि त्याचप्रमाणे माझे वडिलांचे मित्र आदरणीय दशीपुत्र पाटील मामा आणि महेशजी पाटील सर्व उपस्थित लायन बंधू भगिनी आणि लायन्स क्लब अक्कलकोटचे श्रीजी पंडित युक्तजी तेली सुशांत कुटुंबा खरोखर मला दुधनीला इथं यायचं म्हणजे फार मला आवडतं कारण काय की ह्या ठिकाणी माझे वडील ह्या तालुक्याचे एक दिग्गज व्यक्तिमत्व होतं सर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय पण मी राजकारणामध्ये नाही सर मी लालनीतीमध्ये काम करतो आणि त्यांचं नाळ ह्या दुधनी मंदगी ह्या सरशी असं घट्ट नाळ जोडलेलं होतं सर त्यांना ह्या दुधनी शहरामधले म्हणा मंदगी शहरामधले म्हणा प्रत्येक जण माझ्या वडिलांना एक घरातला व्यक्ती असं समजत होते माझ्या वडिलांना असं हे दुधनी गाव आणि ह्या ठिकाणी प्रथमतः मी या दुधनीचे आदरणीय आणि पितामा जे भीष्म पितामा मी त्यांना म्हणत होतो आदरणीय कैलासवासी सात्री गोपाळ मेत्रे साहेब यांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि आत्ताच नूतन पदभार घेतलेले अध्यक्ष यांना मी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सरांनी आत्ताच भरपूर असं काही सांगितलेलं आहे या ठिकाणी परत एकदा मी ते रिपीट करत नाही आहे आणि काही अडचण असेल आता सरांनी आपल्याला सूचना केली की परमनंट प्रोजेक्ट आपण निश्चित उभा करा आणि काय जे मदत लागेल सरकार येईल मी तुमच्या शेजारीच राहतो मग कधी तुम्ही मला बोलू शकता आणि अधिकाऱ्यांनी तुम्ही मला रात्री सुद्धा मी तुम्ही मला फोन करू शकता मी तुम्हाला सरकारने मदत करायला तयार आहे एम के पाटील साहेब आहेतच त्यांच्याबरोबर मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे आणि एखादा लाईनच्या माध्यमातून एखादा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी उभा करा निश्चितच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि पुढच्या वर्षी मला आपल्या सर्वांच्या वतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून काम करायची संधी मिळणार आहे त्या कार्यकाळामध्ये आपण आपलं एखाद्या क्लबसाठी काम करून घ्यावं असं मी या ठिकाणी कळकळची विनंती करतो पुरेशी एकदा आपण या ठिकाणी मला बोलवलात मान सन्मान दिला त्याबद्दल खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय शूटिंग होते चालू झालंय का धन्यवाद अक्कलकोटच्या लायन्सतर्फे आपला सत्कार लायन शिरीष पंडित सध्याचे अध्यक्ष त्याचबरोबर माजी अध्यक्ष लायन विद्या तेली लायन शिवशरण गोवा ग्रहण केलेले लाईन पांडुरंगजी शिंदे जी पी डी जी
राजशेखर लाईन राजशेखर कापशेजी आपले एक तुमचं म्हणजे आज्ञा घेऊन मी दोघा तिघांचं सत्कार म्हणजे करू शकतो. धन्यवाद. तसेच धन्यवाद. तसेच विभागीय सभापती सन्मान करावा. तसेच आज इन्स्टॉलिंग ऑफिसर माजी प्रांतपाल नायब पाटोळजी शिंदे त्यांच्या बिझनेसच्या शेड्यूलमधून बिझी शेड्यूलमधून एवढ्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन ह्या कार्यक्रमाचं इन्स्टॉलेशन केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच विजी टू लाईन विजीवर लाईन कापसे यांनी पण नागपूरमधून येऊन इथं इन्स्टॉलेशनला हजर राहिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच माझे पंतप्रधान हजेरी लावला त्याबद्दल त्यांचे पण आभार. झोन चेअरमन लाईन महेश नेळे यांचे आभार. तसेच संपादक लाईन महाराष्ट्र लाईन आदित्य टेंकू पाटील सर यांचे पण आभार. तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले लक्ष्मीपुत्र पाटील दुधनीचे सुपुत्र यांचे पण मनपूर्वक आभार. तसेच नवीन टीमला माझ्या पण फार शुभेच्छा आहेत. तसेच दोषी व्यापारी यांना पण आभार.